मुलांनो तुम्हाला अप्पूचा बाजारातील फेरफटका लक्षात आहे ना आपण मागच्या धड्यात समूहाद्वारे तीन अंकी संख्यांना लवकर कसे मोजायचे ते शिकलेलो आहोत मुलांनो जसे आपण बदक काकांच्या पिशव्यांच्या मदतीने तीन अंकी संख्यांना शंभर दहा आणि एकच्या समूहात लिहिणे शिकलेलो आहोत अगदी तशाच प्रकारे आपण तसेच तीन अंकी संख्यांना शंभर दहा आणि एकच्या समूहात लिहू शकतो चला ह्याचे आणखीन एक आपण उदाहरण पाहूया समजा तुम्हाला दोनशे एक्क्याऐंशी अंडी शंभर दहा आणि एकच्या समूहात मोजायची असतील तर आपण आधी दोनशे एक्क्याऐंशीला विस्तारित रूपात लिहू आणि मग नीट पाहिल्यावर असं लक्षात येईल की दोनशे शंभरच्या दोन समूहांनी तयार होतात ऐंशी दहा आणि आठच्या समूहांनी आणि एक अंडे कोणत्याही समूहात येऊ शकत नाही चला आता ह्या धड्यात आपण अप्पूच्या वाढदिवसाची तयारी कुठवर आलेली आहे ते जरा बघूया आणि तीन अंकी संख्यांच्या समूहाला कसे ओळखायचे ते पण शिकूया वाढदिवसाच्या तयारीसाठी अप्पू चंदाच्या फुलांच्या दुकानात जातो आहे चंदा फुलांना मोठ्या शंभर फुलांच्या माळांमध्ये लहान दहा फुलांच्या माळांमध्ये आणि सुटी फुले सुद्धा विकत आहे अप्पूला चंदाने तीन शंभर फुलांच्या माळा दोन दहा फुलांच्या माळा आणि सात सुटी फुले त्यांच्या घराला सजवण्यासाठी दिलेली आहेत अप्पू ह्या विचारात पडलाय की चंदाने त्याला एकूण किती फुलं दिलेली आहेत चला बघूया ही कोणती संख्या आहे जर आपण तीन शंभर फुलांच्या माळांना एकत्र केले तर एकूण तीनशे फुलं झालीत आता आपण दोन दहा फुलांच्या माळांना एकत्र केलं तर एकूण वीस फुलं झाली आणि आपल्याजवळ सुटी सात फुले उरली आता आपण विस्तारित रूपात संख्या लिहिण्याच्या प्रक्रियेच्या मदतीने संख्येला ओळखू शकू अशा तऱ्हेने चंदाने अप्पूला एकूण तीनशे सत्तावीस फुलं दिलेली आहेत आता पाहूया अप्पू पाहुण्यांसाठी लाडू घेऊन जायचे आहेत आणि प्रत्येक पाहुण्यांसाठी त्याला एक लाडू हवा आहे त्याने सहा शंभर लाडूंचे बॉक्स घेतलेले आहेत चार दहा लाडूंचे बॉक्स घेतले आहेत आणि तीन सुट्टे लाडू घेतले आहेत तुम्ही सांगू शकता की अप्पूकडे आता किती पाहुणे येणार आहेत ते चला ह्याला एकत्र करूया दहा शंभरच्या लाडूच्या डब्यात सहाशे लाडू आहेत चार दहाच्या लाडूच्या डब्यात चाळीस एकूण लाडू आहेत आणि तीन सुटे आहेत आता विस्तारित रूपात आपण यांच्या संख्येला लिहू आणि सहाशे त्रेचाळीस संख्या तयार आहे अरे वा अप्पूच्या पार्टीमध्ये सहाशे त्रेचाळीस पाहुणे येणार आहेत चला तुम्ही आणि आपणही जाऊया अप्पू आपली पार्टी धूमधडक्यात करतो आहे तर मुलांनो आज आपण तीन अंकी संख्यांना समूहाने ओळखणे शिकलेलो आहोत